तुमच्या सर्वांचे एलबीएस ऑनलाइन क्लास मध्ये स्वागत आहे. मुलांना मागील व्हिडिओ मध्ये आपण आपली जी कविता 13 होती एक तांबडा भोपळा या कवितेवरील स्वाध्याय अभ्यासला होता. आज आपण पुढील जो घटक आहे आपला तो आहे वाचूया लिहूया हा घटक अभ्यासणार आहोत. तर या ठिकाणी तुम्हाला काय केलेलं आहे मुलांना, तर काही चित्र दिलेलं आहे, तर ते चित्र तुम्हाला पाहायचे आहे आणि काय करायचं आहे ते शब्द वाचायचे आहे चित्राखाली दिलेले आणि ते शब्द परत तुम्हाला लिहायचे आहे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला चित्र दिलेलं आहे, सांगा बरं हे कशाचं चित्र आहे. अगदी बरोबर, ही म्हैस आहे आणि त्या खाली दिलेला जो शब्द आहे तो काय आहे म्हैस. कोणता शब्द आहे म्हैस. तर हा जो शब्द आहे तर तो आपल्याला लिहायचा आहे बघा म्हैस म्हैस. तर अशा प्रकारे हे चित्र पाहायचं आहे, तो शब्द तुम्हाला वाचायचा आहे आणि खाली परत जशास तसा तो शब्द लिहायचा आहे बघा म्हैस म्हैस. त्यानंतर हे जे दुसरं चित्र आहे तर या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे, तर हा ट्रक आहे आणि खाली दिलेला शब्द काय आहे ट्रक. तर हा शब्द आपल्याला वाचायचा आहे आणि परत तो शब्द लिहायचा आहे बघा ट्रक. कोणता शब्द आहे हा ट्रक ट्रक. त्यानंतरचं जे चित्र आहे तर एक शब्दाचं चित्र आहे ते आहे पुस्तक. खाली दिलेला शब्द आहे पुस्तक आणि हा शब्द आपल्याला परत लिहायचा आहे पुस्तक. कोणता शब्द आहे हा पुस्तक. त्यानंतरचा शब्द बघा कोणता कोणता म्हणजे हा हे जे चित्र दिलेलं आहे तुम्हाला ह्या चित्रामध्ये काय दिसत आहे, तर हा पुत्र आहे आणि खाली दिलेला शब्द काय आहे कुत्रा. तर बघा कुत्रा कुत्रा. कोणता शब्द आहे तो कुत्रा. तर बघा हे शब्द आपण काय केलेले आहे, हे जे चित्र आहे तर हे चित्र त्याचे शब्द आणि परत ते शब्द लिहून आपण त्याचं वाचन केलेलं आहे. त्यानंतरचं चित्र बघा हे कशाचं चित्र आहे मुलांना, अगदी बरोबर हा आहे चंद्र आणि खाली शब्द दिलेला आहे चंद्र चंद्र. तर चंद्र हा शब्द आपण लिहिलेला आहे माझ्या पाठीमागे म्हणायचं आहे तुम्हाला चंद्र चंद्र. त्यानंतरचं जे चित्र आहे ते आहे कशाचं आहे चित्र चष्मा. काय आहे हा चष्मा. खाली शब्द जो दिलेला आहे तो वाचायचा आहे तुम्हाला चष्मा चष्मा. आणि आता खाली शब्द लिहायचा आहे चष्मा. कोणता शब्द लिहायचा आहे चष्मा. कोणता शब्द लिहिला आपण हा, तर चष्मा हा शब्द आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. त्यानंतरचं जे चित्र आहे कशाचं चित्र आहे, तर ही आहे छत्री आणि खाली दिलेला शब्द आपल्याला वाचायचा आहे छत्री छत्री. आणि खाली छत्री हा शब्द आपल्याला लिहायचा आहे छत्री. त्यानंतरचं चित्र बघा कशाचं चित्र आहे, तर ही आहे बॅट आणि खाली दिलेला शब्द आहे बॅट बॅट. आणि खाली आता तुम्हाला बॅट हा शब्द लिहायचा आहे बॅट. तर बॅट हा शब्द आपण लिहिलेला आहे. त्या पुढील चित्र बघा बघा मुलांना हे कशाचं चित्र आहे, आपण याला पेपर म्हणतो पण पेपर आपण याला इंग्रजीत म्हणत असतो, तर याला मराठी एक शब्द आहे आणि तो आहे वर्तमानपत्र. काय शब्द आहे पेपरला मराठीमध्ये वर्तमानपत्र. आणि हा शब्द आता तुम्हाला माझ्या पाठीमागे वाचायचा आहे वर्तमानपत्र वर्तमानपत्र. आणि खाली आता तो शब्द आपल्याला लिहायचा आहे वर्तमानपत्र. कोणता शब्द आपण लिहिलेला आहे वर्तमानपत्र. त्यानंतरचा जो म्हणजे त्यानंतरचा आपल्याला चित्र दिसत आहे, तर ते कशाचं आहे तुम्ही म्हणणार हे आंबा आहे, पण जो कच्चा आंबा आहे तर त्याला आपण कैरी असं म्हणत असतो. पण या ठिकाणी 1 2 3 4 अनेक कैरी आहे, एक कैरी आहे का ती, इथं जर फक्त एकच कैरी असती तर आपण तिथं कैरी हा शब्द लिहिला असता, पण इथं अनेक कैऱ्या असल्यामुळे या ठिकाणी कैऱ्या दिलेला आहे, म्हणजे एक कैरी अनेक कैऱ्या असतात लक्षात ठेवायचं आहे. आणि हा जो शब्द आहे तो आहे कैऱ्या. माझ्या पाठीमागे म्हणा कैऱ्या कैऱ्या. आता हा शब्द तुम्हाला लिहायचा आहे कैऱ्या कैऱ्या. कोणता शब्द आपण लिहिलेला आहे कैऱ्या. त्यानंतरचं चित्र आहे कुऱ्हाड. कोणतं चित्र आहे कुऱ्हाड. आणि हा शब्द म्हणायचा आहे माझ्या पाठीमागे कुऱ्हाड कुऱ्हाड. आणि तो शब्द आता लिहायचा आहे बघा कुऱ्हाड. त्यानंतर बघा हे कशाचं चित्र आहे, तर हे आहे बिस्किट. आणि खाली जो शब्द दिलेला आहे तो वाचायचा आहे आपल्याला बिस्किट बिस्किट. आणि आता हा
आहे खाली शब्द दिलेला आहे घड्याळ घड्याळ आणि तो शब्द आता लिहायचा आहे घ ळ घड्याळ तर घड्याळ हा शब्द आपण या ठिकाणी लिहिलेला आहे त्यानंतर एक असं चित्र आहे तर ही खुर्ची आहे आणि खाली दिलेला जो शब्द आहे तो आता आपण वाचणार आहोत खुर्ची खुर्ची आणि आता हा शब्द आपल्याला खाली लिहायचा आहे खुर्ची खुर्ची त्यानंतरचं जे चित्र आहे तर काय आहे हे कशाचं चित्र आहे सांगा बरं अगदी बरोबर हे आहे आईस्क्रीम आणि खाली शब्द दिलेला जो आहे तो आहे आईस्क्रीम तर हा जो शब्द आहे हा आहे आईस्क्रीम आणि हा शब्द आपल्याला खाली लिहायचा आहे अगोदर आपण म्हणणार आहोत आईस्क्रीम आईस्क्रीम आणि आता हा शब्द आपण खाली लिहिणार आहोत आईस्क्रीम 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 त्यानंतरचं हे जे चित्र आहे तर हा किल्ला आहे आणि खाली जो शब्द दिलेला आहे तो आहे किल्ला तर तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणायचं आहे किल्ला किल्ला आणि आता हा किल्ला जो शब्द आहे तर तो आपल्याला खाली लिहायचा आहे किल्ला किल्ला कोणता शब्द आहे हा किल्ला तर अशा प्रकारे आपण हे जे जोडाक्षरयुक्त जे शब्द आहे तर त्याचं म्हणजे चित्र आणि त्या शब्दाचं वाचन आणि लेखन आपण केलेलं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये हे जे शब्द आहे जोडाक्षरयुक्त शब्द तर ते व्यवस्थित लिहायचं आहे आणि त्याचा जो सराव आहे तर तो तुम्हाला वर्कबुकमध्ये देखील करायचा आहे हा तुमचा आजचा